सर्वांना नमस्कार। वर्ग 12 वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण पहिले संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, लेक्चर नंबर 1 प्रस्तावना, यामध्ये अर्थ आणि व्याख्या। या पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत। नेक्स्ट, सचिवाची कार्यपद्धती, वर्ग 12 वाणिज्य, या विषयाची अनुक्रमणिका सिलेबस आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे। तरीसुद्धा यामध्ये एकूण 12 प्रकरणे दिलेली आहेत। 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, 3 भाग विक्री, 4 कर्जरोखे विक्री, 5 ठेवी, 6 सभासदांशी पत्रव्यवहार, 7 कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहार, 8 ठेवीदारांशी पत्रव्यवहार, 9 भागपेढी पद्धती, 10 लाभांश आणि व्याज, 11 वित्तीय बाजार आणि 12 भागबाजार। असे 12 प्रकरणं आपण वर्ष 21-22 या शैक्षणिक वर्षामध्ये पाहणार आहोत। त्यामधील आज आपण प्रकरण पहिले संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस फायनान्स, यासंबंधी आपण तास पहिला पाहत आहोत। नेक्स्ट, प्रकरण पहिले संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर 1.1 अर्थ, 1.2 महत्त्व, 1.3 भांडवलाची आवश्यकता, यामध्ये अ स्थिर भांडवल, ब खेळते भांडवल, 1.4 भांडवल संरचना, त्यामध्ये भांडवल संरचना त्याची व्याख्या आणि भांडवल संरचनेचे घटक, आणि 1.5 फरक, असे आपण यामध्ये 5 पॉईंट पाहणार आहोत। त्यामध्ये अर्थ, 2 महत्त्व, 3 भांडवलाची आवश्यकता, 4 भांडवल संरचना आणि 5 फरक, हा असा आपला पहिला टॉपिक, पहिले प्रकरण आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख। त्यामध्ये 5 उपघटक, अर्थ, महत्त्व, भांडवलाची आवश्यकता, भांडवल संरचना आणि फरक, पाहूया मग आता पुढे। प्रस्तावना, वित्त ही संकल्पना, पैसे, पैसा पैसा पैसा, पैसे सगळं जे चाललं आहे ते आपलं पैशासाठी चाललेलं आहे। पैसा पैसा करती है, तू पैसे पे मरती है, म्हणून कुटुंबापासून ते उद्योगधंद्यापर्यंत महत्त्वाची बाब जर असेल तर ती म्हणजे पैसा, वित्त आहे। आणि म्हणून वित्त व्यवस्थापनाची ओळख यामध्ये प्रस्तावनेमध्ये आपण सुरुवात केलेली आहे। वित्त ही संकल्पना पैसे व पैशाचे व्यवस्थापन, मनी मॅनेजमेंट यांच्याशी निगडीत आहे। निधीचे गमन, इनफ्लो, व निर्गमन, आउटफ्लो, म्हणजे पैसे, इनफ्लो म्हणजे आले, पैसे येणे आणि पैसे जाणे, रिसीट अँड पेमेंट याशीची ते संबंधित आहे। व्यावसायिक संस्थेचे यश हे निधी उभारण्याची क्षमता व निधीचा विनियोग करण्याची क्षमता यावर अवलंबून असते। हेनरी फोर्ड यांच्या म्हणण्यानुसार पैसा हा एक हात आहे किंवा पाय आहे। मग आपण हाताचा उपयोग करतो आणि पायाचा उपयोग करतो, म्हणून
हेनरी फोर्ड यांच्या म्हणण्यानुसार पैसा हा एक हात किंवा पाय आहे. मग काय केलं पाहिजे? एकतर आपण त्याचा वापर करा किंवा गमवा. म्हणजे जसं आपलं हातामध्ये लक्ष्मी असते, पायामध्ये लक्ष्मी असते, आपण त्याचा वापर करायला पाहिजे. जर वापर करताना आला तर तो आपण ते गमवलं पाहिजे, असं हेनरी फोर्ड यांचं थोडक्यात म्हणणं आहे. व्यवसायात यश मिळण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे हे येथे अधिरोखित केलेले आहे. पैसा किती महत्त्वाचा आहे? आपण सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ऑक्सिजनसुद्धा विकत घ्यावा लागतो, म्हणून पैसा किती महत्त्वाचा आहे हे आपण याच्यावरून जाणतो. जरी पैसा सगळं काही नसेल, तर पैसा त्यामधून काहीतरी आपले इच्छा आकांक्षा आपण प्राप्त करू शकतो. आणि पैसा हा एक जसं मनुष्याच्या जीवनामध्ये, मनुष्याच्या शरीरामध्ये जसं रक्तविसरण असतं, रक्त असेल त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल तर आपण जगू शकतो, तसं व्यवसायामध्ये वित्तविसरण असेल, जसं मनुष्याच्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन असेल तसं व्यवसायामध्ये मनी सर्क्युलेशन, फंड सर्क्युलेशन असणं गरजेचं आहे. एवढा पैसा महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला फक्त सांगू शकतो पैसा किती महत्त्वाचा आहे, तर आता तुम्हाला मी सांगितलं. आज जी आपल्यासमोरची कोरोनाची परिस्थिती आहे, कोविडची जी परिस्थिती आहे, याच्यामध्ये आपण ऑक्सिजन आपल्याला आपण रेमडिसिवीरचं इंजेक्शन असेल हे आपणास काय करावं लागतं, ब्लॅक मार्केटमधून ऑक्सिजन मिळण्यासाठी आपल्याला, बेड मिळण्यासाठी आपल्याला, आपण कितीही पैसे आपल्या आरोग्यासाठी आपण खर्च करू शकतो. आणि पैसा नसेल तर आपली फुटपाथवरसुद्धा आपली अवस्था ही जगण्याभरण्याची होऊ शकते. आणि म्हणून पैसा किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला या आजच्या परिस्थितीतून वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट, संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलवर त्याचं बिझनेस फायनान्स किंवा फायनान्स मॅनेजमेंट आपण त्याला म्हणतो, संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट कसं असतं तर ते आपण पाहत आहोत. त्याचा अर्थ संस्थात्मक वित्त व्यवस्था इन्स्टिट्यूट लेवलवर म्हणजे व्यक्तिगत लेवल आणि इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे व्यक्तिगत आणि संस्थात्मक ह्याच्यामध्ये फरक आहे. संस्थात्मक म्हणजे उद्योगधंद्यासाठी, व्यापारासाठी, व्यवसायासाठी ही संस्थेसाठी निधी उपलब्धता, त्याचा योग्य विनियोग याच्याशी संबंधित असते. संस्थेच्या कार्यांना वित्तपुरवठा करणे, भांडवल संरचना, गुंतवणूक निर्णय यांच्याशी ती संबंधित असते. आपण संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे संस्था पातळीवरती हेनरी हॉगलंड यांच्या मतानुसार काय व्याख्या केली आहे, तर संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल, संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते. म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय, पैसा पण मिळवता आला पाहिजे आणि तो पैसा आपल्याला त्याचा विनियोग करता आला पाहिजे. ही एकदम सिंपल व्याख्या दिलेली आहे. पैसा मिळवता आला पाहिजे आणि तो पैसा विनियोग करता आला पाहिजे. याचे मेळ जो घातला जातो त्याला आपण संस्थात्मक वित्त व्यवस्था असे म्हणतो. संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये वित्तीय नियोजन, भांडवली बाजारपेठ, मुद्रा बाजार, भाग भांडवल बाजार यांचा अभ्यास अंतर्भूत आहे. भांडवल निर्मिती, विदेशी भांडवल याचाही यामध्ये समावेश केला आहे. वित्तीय संस्था तसेच बँकांनाही यात अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. वित्त व्यवस्थापक हे खाली नमूद केलेल्या गोष्टींची खात्री देतो. नेक्स्ट, अ, संस्थेकडे पुरेशी व समाधानकारक वित्त व्यवस्था उपलब्ध आहे. ब, संस्था किमान मूल्य असलेल्या योग्य प्रकारच्या निधीचा वापर करत आहे. क, संस्था उभ्या केलेल्या निधीचा योग्य वापर करत आहे. ड, संस्थेच्या मालकांसाठी कमाल लाभांश निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. खाली नमूद केलेले दोन निर्णय हे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे
आधार मानले आहेत आणि या दोन संकल्पनांचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट त्यामध्ये एक वित्तीय निश्चितीचा निर्णय म्हणजे फायनान्स डिसिजन, त्याचा निर्णय व्यावसायिक संस्थेला वित्तीय गरज भागविण्यासाठी भांडवल बाजारात प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. या ठिकाणी वित्त उभारणीचे विविध पर्याय संस्थेसमोर असतात. समहक्क भाग भांडवल, इक्विटी शेअर कॅपिटल किंवा कर्जाव भांडवल, डेप्ट कॅपिटल, यामधील योग्य पर्यायाची निवड संस्था करते. म्हणजे मालकीचे भांडवल स्वभांडवल निर्माण करायचे, कर्जाद्वारे भांडवल निर्माण करायचे, उभे करायचे, याचा पर्याय स्वतः संस्था ठरवू शकते. बँकेतून कर्ज किंवा सार्वजनिक ठेवी किंवा कर्जरोख्यांचा पर्याय संस्थेकडे देखील असतो. वित्तीय व्यवस्थापक फायनान्स मॅनेजर योग्य भांडवल उभारणीची खात्री देतो. योग्य भांडवल उभारणी म्हणजे भांडवलाची योग्य रक्कम तसेच योग्य प्रमाणातील कर्जाव रक्कम व समहक्क भाग भांडवल यांचे मिश्रण होय. ही शब्दरचना खूप महत्त्वाची आहे. योग्य भांडवल उभारणी म्हणजे भांडवलाची योग्य रक्कम तसेच योग्य प्रमाणातील कर्जाव रक्कम म्हणजे घेतलेलं कर्ज आणि समहक्क भाग भांडवल यांचं मिश्रण योग्य गुणोत्तर हे योग्य असणं, त्याला आपण म्हणतो वित्तीय निश्चितीचा निर्णय. पुढे भांडवली बाजारपेठ ही दीर्घ मुदतीच्या कर्जाची व समहक्क भागांची बाजारपेठ असते. या बाजारात समहक्क भाग व कर्जाव प्रतिभूतींचे वाटप खरेदी विक्री केली जाते. आणि दुसरा निर्णय आहे वित्त गुंतवणुकीचा निर्णय. एक होता वित्त निश्चितीचा निर्णय आणि दोन वित्त गुंतवणुकीचा निर्णय. म्हणजे एका बाजूला भांडवल उभे करणे आणि दुसऱ्या बाजूला वित्ताची विनियोग किंवा गुंतवणूक करणे. व्यावसायिक संस्थेला जेव्हा भांडवल प्राप्त करण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतात तेव्हा वित्तीय व्यवस्थापक पुढील निर्णय घेण्यास सज्ज होतो. हे निर्णय म्हणजे निधीचा योग्य रीतीने उपयोग करून भागधारकांना कमाल लाभांश मिळवून देणे. याकरिता संस्थेला भांडवलाचे मूल्य विचारात घ्यावे लागते. एकदा भांडवलाचे मूल्य कळले की मग भांडवलावरील परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल. अशा पद्धतीने निधीचे नियोजन संस्था करू शकते. गुंतवणूक करण्यासाठी निधी मिळविणे व व्यवसायामध्ये त्याचा यशस्वीरित्या उपयोग करणे यालाच गुंतवणुकीचा निर्णय असे म्हणतात. या संकल्पनेला भांडवली अर्थसंकल्पना किंवा भांडवली अर्थसंकल्प, कॅपिटल बजेटिंग असेही संबोधले जाते. भांडवलाचे मूल्य म्हणजे गुंतवणूक ही स्वतःकडून अपेक्षित असणारा किमान परतावा होय. तर या पद्धतीने आपण लेक्चर नंबर 1 पाहिलेलं आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस फायनान्स महत्त्वाचं प्रकरण आहे. यामध्ये आपण पहिल्या तासामध्ये त्याचा अर्थ, नंतर वित्ताची व्याख्या, संस्थात्मक वित्त व्यवस्था आणि त्याचबरोबर वित्त संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये आपण दोन संकल्पना ज्या आहेत वित्तीय निश्चितीचा निर्णय आणि वित्त गुंतवणुकीचा निर्णय या दोन्ही गोष्टींचा आपण पूर्णतः अभ्यास करणार आहोत. आणि हा आजचा आलेला व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक पाहावा आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा.
प्रकरण पहिले संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख आणि त्यामधील लेक्चर नंबर 1 मध्ये प्रस्तावना त्याचा अर्थ आणि व्याख्या आणि 2 संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. त्या 2 संकल्पना आहेत वित्तीय निश्चितीचा निर्णय आणि वित्त गुंतवणुकीचा निर्णय. या व्हिडिओचा सर्वांनी लाभ घ्या, आस्वाद घ्या आणि चांगला अभ्यास करा. धन्यवाद.